हादगाव तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या वतीनं हादगाव तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. तर शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेड हिंगोली नागपूर राज्य रस्ता असलेल्या वारंगा फाटा या ठिकाणी मोठा रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी हादगाव तालुक्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला असून या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख नागेश आष्टीकर यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेऊन गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असं सांगितलं. तर काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी राज्य सरकारचा लाठीचार्ज प्रकरणी जाहीर निषेध व्यक्त केलाय. पाहूयात. हा अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि कुठल्या तरी हुकुमशाहीची चाहूल लागत आहे. म्हणून येत्या निषेधार्थ आणि समाजाला जागा करण्यासाठी म्हणून हे सगळीकडे आपण जागरूकतेचा मेसेज जावा म्हणून हा सगळे आंदोलन चालू आहेत. हे जे झालेली घटना आहे अतिशय खराब घटना आहे, अतिशय निंदनीय घटना आहे आणि आरक्षण हा आमच्या हक्काचा विषय आहे. प्रत्येक समाजाचं आरक्षण अबाधित ठेवून आम्ही आमचं आरक्षण मागतो. त्या आरक्षणासाठी सर्व आमचे मराठी बांधव एका छोट्याशा गावामध्ये जमला असताना ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या परीनं आपापले आंदोलन करत आहेत ते शांततेनं चालू आहेत. आज कित्येक 6-7 वर्ष झाली आम्ही सगळे शांततेने पाहतो, पण याच्यामध्ये एवढा उद्रेक करण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून जे उद्रेक केलेले लोक आहेत ते जे प्रशासनाचे कर्तेकर्मी जे लोक आहेत त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आता हा आंदोलन शांत होणार नाही हे सर्व सांगण्यासाठी म्हणून हे सगळे मराठी समाज सर्वच मार्केट आजच्या घडीला बंद आहे. आज सगळीकडे नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, उमरखेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा हे सगळे आज बंद आहेत.